नमस्कार, शिवशाही मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी एक वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांनी या वक्तव्याद्वारे राहुल गांधी यांच्या वक्तव्याचं समर्थन केलेलं आहे. राहुल गांधींनी क्या बोला, अब अगर आपके पास अभी व्हिडिओ होगा तो दिखाइए. क्या बोला वहां पे जाके कि हमारे देश में जब हम सब बराबरी के होंगे तो अब हम लोग रिजर्वेशन के बारे में सोचेंगे. इसमें गलत क्या है? और बाबा साहब अम्बेडकर की भी भूमिका वही है. राहुल जी ने जो बात बोली है उसमें गलत क्या है? देवेंद्र फडणवीस कह रहे हैं कि आरक्षण कोई खत्म नहीं कर सकता. बाबा साहब अम्बेडकर का आरक्षण कोई खत्म नहीं कर सकता. राहुल गांधी भी नहीं कर सकते, कांग्रेस भी नहीं कर सकते. अरे झूठ बोलने से क्या? देखो, बोलने से नहीं चलेगा. काही महिने अगोदर राहुल गांधी ज्यावेळेस परदेशात गेले होते त्यावेळेस त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं आणि ते म्हणाले होते की भारतातलं जे आरक्षण आहे ते आम्ही एक दिवस हटू, भारतात मधलं आरक्षण आम्ही कायमचं काढून टाकू, अशा पद्धतीचं राहुल गांधी यांचं स्टेटमेंट होतं. आणि या स्टेटमेंटमुळे भारतातला जो दलित पिछडा मागास वर्ग होता जो अजूनही भारतामध्ये आरक्षण घेतोय तो नाराज झालेला आपल्याला दिसला. त्यानंतर तुम्हा सर्वांना माहित आहे की हरियाणा या इथल्या निवडणुका पार पडल्या आणि हरियाणा या इथल्या निवडणुकामध्ये काँग्रेसला खूप मोठा धक्का बसला. इतकंच काय तर दलित वर्गातले जे वोट होते, मतदान होतं, ते सुद्धा बीजेपीच्या पारड्यात पडलं. म्हणजे हे वाक्य काँग्रेसला किती हानिकारक ठरलं हे यावरून आपल्याला कळू शकतं. पण आता त्याच वाक्याला सपोर्ट म्हणून, समर्थन म्हणून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे एका टीव्हीच्या कार्यक्रमात असं म्हणतात की राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलंय ते बरोबर आहे आणि नक्कीच ज्यावेळेस काँग्रेसची पूर्ण सत्ता येईल एक दिवस आम्ही हे जे आरक्षण आहे ते भारतातून कायमचं हटवू. मित्रांनो, प्रश्न असा आहे की हे जे आरक्षण आहे ते का दिलं गेलं आहे? म्हणजे उद्या जर एखाद्या वर्गाची आर्थिक परिस्थिती जी आहे ती उंचावल्या गेल्याच्या नंतर हे जे आरक्षण हे काढलं जाऊ शकतं का? हे जे आरक्षण आहे ते कुठल्या बेसवर दिलं गेलं आहे याचा सर्वप्रथम आपल्याला अभ्यास करावा लागेल. हे आरक्षण दिलं गेलं आहे सामाजिक विषमता. जोपर्यंत सामाजिक विषमता भारतामध्ये आहे तोपर्यंत आरक्षण राहील असं म्हटलं जातं. आता तुम्ही सांगा मित्रांनो, ज्या पद्धतीने नाना पटोले यांचं स्टेटमेंट आहे, राहुल गांधी यांचं स्टेटमेंट आहे की इथलं आरक्षण एक दिवस हटवलं जाईल, त्यावर आपल्या काय प्रतिक्रिया आहेत? येणाऱ्या निवडणुका जवळच आहेत आणि या स्टेटमेंटचा काँग्रेसला महाराष्ट्रात फटका बसू शकतो का याबद्दलही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.